सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज। चंद्रपूर शहरालगतच्या दुर्गापूर येथे अस्वलीचा थरार घनदाट वस्तीच्या भागात अस्वल आढळल्यानंतर वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन केले आहे। चंद्रपूर शहरातील दुर्गापूर भागात घनदाट वस्तीत अस्वलीच्या शिरकाव्यानं एकच खळबळ उडाली। ऊर्जानगर कोंडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात रात्रीच्या सुमारास ही अस्वल आढळल्यानंतर वन विभागाला याची माहिती देण्यात आली। अस्वलीच्या वावरानंतर मोठ्या संख्येत बघ्यांची गर्दी जमली। गर्दीने घाबरलेल्या अस्वलीनं शाळेच्या मागच्या भागात असलेल्या प्रसाधनगृहाच्या सांदीत आश्रय घेतला। वनविभागाच्या चमूने सुमारे 3 तास मेहनत घेत बेशुद्धचे डाट मारून अस्वलीला बेशुद्ध केलं। यानंतर ही अस्वल पिंजराबंद करण्यात आली। या भागात असलेल्या शक्तीनगर या वसाहतीत 2 दिवस आधी अस्वलीनं धुमाकूळ घातला होता, तर दुसरीकडे लगतच्या कोळसाखाण परिसरातील कर्मशाळेतही अस्वलीनं ठाण मांडले होते। आता ही अस्वल जेरबंद झाल्यानंतर सततच्या अस्वलीच्या वावरानं त्रस्त असलेल्या नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे। नगर शाळा येथे एक अस्वल आलेली आहे असं मेसेज आम्हाला DFO सोनकू साहेबाकडून मिळाला। ताडोबा RRT टीमतर्फे आम्ही, मी डॉक्टर रविकांत खोब्रागडे आणि आमचे अजय मराठे आणि आमचे सर्व टीम आम्ही इथे पोहोचलो। साधारणतः एक अर्ध्या ते पाऊण तासामध्ये आम्ही तिला ट्रँक्युलाइज करून यशस्वीरित्या बेहोश पिंजऱ्यामध्ये टाकलेलं आहे। आता तिला आम्ही TTCला हॉस्पिटलला नेणार आहे, तिथे एक्झामिन करून नंतर त्याचा पुढचा निर्णय वरिष्ठ अधिकारी कळवतील। आणि ही मादी अस्वल आहे, वयस्क अस्वल आहे। चंद्रपूर वनपरिक्षेत्र दुर्गापूर राऊंड दुर्गापूर बीट या ठिकाणी मागील 3 दिवसापासून दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या समोरील ऊर्जानगर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तसेच आजूबाजूच्या परिसरात अस्वल येत असल्याची नागरिकांची तक्रार होती। मागील 3 दिवसापासून आम्ही ऑपरेशन राबवत आहोत सदर अस्वलीला ट्रँग्युलाइज करण्याचं, परंतु 3 दिवसापासून ती आम्हाला म्हणजे सारखी चकमा देत होती। परंतु आज ज्या शाळेमध्ये अस्वल आहे असं आम्हाला कळल्यानंतर साधारणतः 8 वाजता आम्हाला ही माहिती कळली। आम्ही सगळ्या चमूसह तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर खोब्रागडे, आमचे ACF राजूरकर सर, मी तसेच आमची सगळी चमू आम्ही इथे येऊन तिला ट्रँग्युलाइज केलं आणि आता तिला आम्ही आमच्या TTC सेंटरला घेऊन जातो।